तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तुमचा कृषीमित्र विशाल तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओमार्फत जी माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे आपण आपल्या कपाशी पिकावरती जी मावा कीड पडते तर तिच्यावरती 100% कशाप्रकारे ते नियंत्रण करू शकतो. तर याच संदर्भात मी तुमचा कृषीमित्र विशाल तुम्हाला योग्य मार्गदर्शन इथे करणार आहे. शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम सांगायचं म्हणजे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आले असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त इथे शेअर करण्याचा प्रयत्न करा. चला तर आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. शेतकरी बांधवांनो, मावा ही जी कीड आहे म्हणजेच हा जो रक्षण करणारा कीडा आहे तर तो म्हणजे काय असा नवीन नाही आहे. दरवर्षीच आपल्या पिकावरती मावा कीड पडत असतो, परंतु जर ह्या वर्षाचा विचार जर केला तर ह्यावर्षी याचा जास्तच प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळत आहे. याचे आपल्याला कशाप्रकारे नुकसान होऊ शकते तर या संदर्भात अगोदर माहिती घेऊ आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरती कशाप्रकारे 100% नियंत्रण करू शकतो तर याच्या वरती देखील आपण एक सविस्तर माहिती घेऊ. शेतकरी बांधवांनो, हे जे माव्याचं आपल्याला दोन प्रकार इथे पाहायला मिळतात. एक पहिला म्हणजे काळा मावा आणि दुसरा म्हणजे पिवळा मावा. तर असे दोन प्रकारचे इथे जे मावा आहे तर ते पाहायला मिळत असतात. तर हे जे काही जो मावा असतो, पिवळा मावा असतो, त्यांना कधी कधी पंख पण असतात, ते उडू पण शकतात. शेतकरी बांधवांनो, हा जो माव्याचा जर विचार केला तर हा आपल्याला जे पान आहे, कोणत्याही जे पान असतं, कपाशीचं असेल किंवा इतर कोणत्याही झाडाचं पान असेल, तर त्याच्या पाठीमागच्या साईडने शक्यतो आपल्याला पाहायला मिळतो. दरवर्षीच याचा अटॅक असतो, परंतु ह्यावर्षी काय झालं, एक पावसाच्यामध्ये एक बऱ्यापैकी जो खंड पडलेला आहे म्हणजे अंतर पडलेलं आहे, त्याच्यामुळे एक हे जे मावा आहे तर या चा जास्त प्रादुर्भाव आपल्याला कपाशी पिकावरती झालेला पाहायला मिळतो. त्याची लक्षणे म्हणजे शेतकरी बांधवांनो, आपल्याला पानाच्या पाठीमागच्या साईडनी असे समूहामध्ये आढळतो, हा काळ्या कलरचा असतो किंवा पिवळ्या कलरचा असतो, समूहामध्ये आपल्या पिकावरती अटॅक करतो आणि आपल्या जे पान आहे त्याच्यामधलं पूर्ण रस शोषण करून घेतो. आणि रस शोषण केल्यानंतर आपलं जे कपाशीच्या खालच्या साईडचं जर आपण निरीक्षण केलं तर कपाशीच्या खालच्या साईडच्या पानावरती आपल्याला असं चिटका चिकट चिकट एक पदार्थ आपल्याला तिथं आढळून येत असतो. तर तो पदार्थ म्हणजेच जे मावाने जे रस शोषण करणार केलेलं राहतं, त्याच्यानंतर त्याची जी विष्ठा राहती तर ती विष्ठा खाली टाकण्याचं काम करत असतो आणि आपल्या कपाशीच्या पानावरती ते पडत असतं आणि एक असा चिकट एक असा लेयर तिथे तयार झालेला असतो. ते चिकट लेयर तयार झाल्यामुळं काय होतं, शेतकरी बांधवांनो, जे आपलं कपाशीच्या पानामधून जे प्रकाश संश्लेषण केल्यानंतर जे अन्नद्रव्य तयार होत राहतं, तर ते अन्नद्रव्य तयार होण्यामध्ये जे एक व्यत्यय निर्माण होतो, कारण ते पानावरती पूर्णपणे एक असा लेयर तयार झालेला असतो पूर्ण चिकट, तर व्यत्यय तयार झाल्यामुळे एकंदरीत आपली जी कपाशी तर ती अशी सुकल्यासारखी उठते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेंड्याच्या पानावरती म्हणजे जे लसलशीत पानं असतात, हिरवेगार पानं असतात शेंड्याचे, त्याच्यावरती जास्त माव्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळं ते असे छत्रीसारखे तयार होतात आणि एकंदरीत जी पूर्ण वाढ आहे कपाशीची तर ती तिथे खुटून जाते. म्हणजे जर जास्तच जर अटॅक झालेला असेल तर ह्या कंडिशनमध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि शेतकरी बांधवांनो, एक पूर्णपणे वाढ खुटून जाते आणि एकंदरीत आपलं जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला तफावत जाणून येऊ शकते. तर मित्रांनो, याच्यावरती आपण या किडीवरती आपण कशाप्रकारे वेगवेगळे फवारणे घेऊन 100% ते नियंत्रण करू शकतो आहे तर आपल्याला जे एकदम स्वस्तात सांगतो तुम्हाला सुरुवातीला आणि त्याच्यानंतर थोडंफार महागडी फवारणे पण मी इथं तुम्हाला सांगणार आहे. जर आपण सुरुवातीच्या काळात जर विचार केला तर एक 35-40 किंवा दुसरी फवारणी आपण ज्यावेळेस घेणार असाल तर त्यावेळेस आपल्याला जे मोनोक्रोटोफॉस 36% येतं SL फॉर्म्युलेशनमध्ये, वेगवेगळ्या कंपन्यांचं ते येत असतं, UPLचं फॉस्किल नावाने येतं, अजून मोनोस्टार नावाने येतं, काही मोनोसिल नावाने, असे वेगवेगळ्या ब्रँड नेमनी हा प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला मोनोसिल घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत ॲसेपेट, टाटा कंपनीचं ॲसेपेट येतं किंवा UPL कंपनीचं लॅन्सर गोड नावाने येतं. तर हे वेगवेगळे प्रकारचे जे ॲसेपेट 50%वालं किंवा 75%वालं तुम्ही दोन प्रोडक्ट तिथे वापरू शकता. हे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही मोनोसिलचं वापरत असाल तर मोनोसिलसोबत ॲसेपेट नक्की घ्या. मोनोसिलचं प्रमाण 30 ml प्रति 15 लिटरच्या पंपसाठी तुम्हाला तिथे वापरायचं आहे आणि तसेच ॲसेपेटचं प्रमाण तुम्हाला 30 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पंपसाठी तिथे वापरायचं आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही मोनोक्रोटोफॉस नसेल वापरत तर तुम्ही जे टाटा कंपनीचं रोगर येतं तर ते रोगरचा देखील तिथे वापर करू शकताय. किंवा जर तुम्ही मोनोक्रोटोफॉस किंवा ॲसेपेट देखील जर नसेल मारत तर जे सिजेंटा कंपनीचं ॲक्ट्रा येतं, ज्याच्यामध्ये थायमाथॉक्झोन 25%
हा घटक आहे, तुम्ही त्याचा देखील तिथे वापर करू शकता. ॲक्ट्राचं प्रमाण 10 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पंपसाठी. आणि जर ॲक्ट्रा देखील न सर वापरत तर सिजेंटस कंपनीचं आलिका हे कीटकनाशक येतं. आलिकामध्ये थायमाथॉक्झॉम आणि तसेच लॅम्डा 6 हेलोथ्रिन हे दोन घटकाचं कॉम्बिनेशन असतं. तर या दोन घटकामुळे देखील आपला जो मावा आहे तर तो 100% तिथे कंट्रोल होणार असतो. तर मी तुम्हाला सजेस्ट केलेले कोणतंही प्रोडक्ट तुम्ही तिथे वापरू शकताय. आणि एकंदरीत जे तुमचं कपाशीचं जे रस शोषण करणारे कीड आहे, जसं मावा असेल किंवा इतर जे रस शोषण करणारे कीड असते, त्याच्यावरती देखील याचा 100% रिझल्ट तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, ही मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जेव्हा तुम्ही फवारणी घेऊन तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल त्याचवेळेस हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करा, जेणेकरून मी कपाशी पिकाशी रिलेटेड नवनवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ते तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो.